सोलापूर, माढा आणि धाराशिव लोकसभा निवडणुकीमध्ये सकल मराठा समाजातर्फे उमेदवार उभे करण्यात येतील अशी माहिती समन्वयक माऊली पवार यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या बैठकीत मनोज जनांगेंचं उपोषण, शासनाची भूमिका यासह अनुषंगिक विषयावर मराठा समाज बांधवांनी सडेतोड आणि रोखठोक विचार मांडले. समन्वयक माऊली पवार यांनी शासनानं केलेल्या अपमानाचा बदला निवडणुकीतून घेण्यात येईल असा ठाम निर्धार प्रकट केला. सोलापूर, माढा आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातून सकल मराठा समाज उमेदवार उभे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज 2024 लोकसभेसाठी विचारमन्य करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ आहेत. धाराशिव, सोलापूर आणि माढा या मतदारसंघातून गाववाईज प्रत्येक गावातून 1 किंवा 2 उमेदवार, राखीव मतदारसंघातून अनुसूचित जमातीचे प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार असून शहरातून आम्ही उमेदवार दिले. आज इथं आम्ही 4 उमेदवार समोर आणले. गवळी वस्ती भागातून ईश्वर आयरे, शेखर कवटेकर, बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे हे 4 उमेदवार इथं आम्ही आणले. आज त्यांची उमेदवारी घोषित केली. आम्ही असं प्रत्येक प्रभागातून प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार आहोत. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणार या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही. 10% आमची फसवणूक झाली. आज दिलेल्या 10% पोलीस भरतीला अडथळा आहे. शिक्षणात आत्ता नीटची एक्झाम आहे, त्यात तुम्ही 10% ठेवलेलं नाही. इंजिनिअरिंग मध्ये 10% आरक्षण नाहीये आणि हे सरकार आज इलेक्शनला सामोरं चाललंय. या सरकारचा तीव्र धिक्कार, या प्रशासनाचा तीव्र धिक्कार म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहरातून, राखीव मतदारसंघातून, धाराशिव आणि माढा ओपन मतदारसंघातून गाव वाईज लोकवर्गणी गोळा करून जो महाराष्ट्राचा पॅटर्न हा देशभर जाणार असून मराठा समाजासह मुस्लिम समाज, दलित समाज, त्याचप्रमाणे 18 पगड जातीचे 12 बलुतेदार सकल मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास माऊली पवार यांनी व्यक्त केला.